शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा, पिकाच्या नुकसानीपोटी मिळणार शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांची मदत। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 596 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांना पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे। कापूस व सोयाबीन पिकांचे 5,000 रुपये मिळालेत का, तर ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर। लाडक्या बहिणीचं टेन्शन मिटलं, सर्वात मोठी अडचण दूर, राज्यामध्ये सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय। राज्य सरकारने महिलांना येणाऱ्या अडचणीबाबत दखल घेऊन आता मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा आता लाखो महिलांना फायदा होणार आहे। खर्च वाढला पण दर नाही वाढला, हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री, किसान सभा आक्रमक। सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, कारण सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। पीक विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा, तर विमा अनुदान त्वरित द्या। सर्व पात्र शेतकऱ्यांचं पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबत कारवाई करावी, विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा आहे। शेतकऱ्यांची देणी देण्याची सरकारची मानसिकता नाही, तर आमदार तनपुरे, पारथडीमध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। सरकारकडे शेतकऱ्यांचं थकीत रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत, मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक योजनांचा थाटामाटाने घोषणा केल्या जात आहेत। शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य लोकांच्या हातात काहीच मिळत नसून सरकाराने शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं असून ते देण्याची सरकारची मानसिकता नाही, तर असा आरोप आमदार प्रजक्ता तनपुरे यांनी केला आहे। आरक्षण लढ्यानंतर आता मिशन शेतकरी कर्जमाफी, मनोज जरांगेची मोठी घोषणा, तर लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार। राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या उत्साही प्रतिसाद, विविध विषयावरील परिसंवाद संपन्न। बफर स्टॉकमधील कांदा नाफेडणे बाजारात आणू नव्हे, शेतकरी संघटनेची आग्रही मागणी। सलग 4 वर्षे कवडीमोल दराने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडेफार कांद्याला दर मिळण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून मागील कालावधीत झालेल्या नुकसानी आणि भरून निघण्यापूर्वी संधी आहे, त्यामुळे आता वेळीच बाजारामध्ये पाडण्याचं सरकारचं नाफेडचं बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सध्या सुरू केलेल्या आहेत। तो लगेच बाजारात आणू नव्हे, अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल, अध्यक्ष भारत दिघोळे यांची माहिती। कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणार मनोज जरांगे पाटील। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या 5 सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहेत, त्यासाठी आता राज्यभरामध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन केले असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी सांगितले। सोयाबीन भावाचा प्रश्न गंभीर, वळणावर भारतीय शेतकऱ्यांना इतर देशाच्या तुलनेत हेक्टरी उत्पन्न कमी। सोयाबीन भावाचा प्रश्न सध्या गंभीर वळणावर पोहोचला आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावांमध्ये मंदी आलेली आहे। 63,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, तर 103 कोटी रुपये झाले मंजूर। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। तर बुलढाणा राज्यातील जानेवारी ते मे 2024 कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासन व 2 ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे। त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 73,000 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी आता 103,34,73,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत रक्कम DBT द्वारे बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार। राज्य सरकारने 2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 25,000 रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात हालचाली सत्य गतिमान झाल्या आहेत। राज्य सरकारने त्याचवेळी माहिती मागवली असून 2 दिवसांमध्ये जिल्हा बँकाकडे संबंधित शेतकऱ्यांचे नावे पाठवण्याचा आदेश सहकार विभागाने दिलेले आहेत, त्यामुळे आता सुमारे 22,000 शेतकऱ्यांना 25,000 रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो। केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ योजनेअंतर्गत राज्य सरकारने 2017 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना आणली होती।
यामध्ये थकबाकीदारांना शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान, तर 50,000 रुपयांपर्यंत वरील थकीत पीक कर्जासाठी OTS योजना प्रभावीपणे राबवली होती. राज्यामध्ये 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. यामध्ये 2 लाखापर्यंत थकीत कर्ज माफ व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले होते. 5 लाख टन कांदा नाफेडच्या गोदामात महागी रोखण्यासाठी विक्री करण्याची मागणी. भाव वाढू लागल्याने आहेत त्यामुळे भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी आता बाहेर काढावा अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केली आहे. परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव तांत्रिक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना मिळाला समृद्धीचा नवा मार्ग. सध्या बीड येथील परळी वैद्यनाथ इथे कृषी महोत्सव सुरू आहेत. त्याला राज्यातील शेतकरी चांगला प्रतिसादही देत आहेत. राज्यामध्ये 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल. लाखो शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये भरला आपला पीक विमा. कृषीमंत्री धनंजय मुंडे, पीक विमापोटी आता राज्य शासन भरणार 4,725 कोटींचा हिस्सा. कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांचा शोध. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जापर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शासन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात अनुदान देत आहे. राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ, तर सोयाबीनचा बाजारभाव घसरल्यामुळे असले तरी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढलेला आहे. शेतकऱ्यांना 27,84,00,000 अनुदान हवे तर EKYC आवश्यक असणार. शेतकऱ्यांना EKYC करून घ्यावे जिल्हाधिकारी यांचं आवाहन. हिंगोली येथील जिल्ह्यामध्ये 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत EKYC करून घेणे अनिवार्य आहे. लाडकी बहीण योजना बहिणीसाठी गुड न्यूज. आता अर्ज झटापट मंजूर होणार, लाडक्या बहिणीला तत्काळ मिळणार मदत. कांद्याने शेतकरी यंदा मालामाल होणार, तर दर 5,000 रुपयांवर जाणार. बाजार समित्यामध्ये आवक निम्म्यावर. जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर 4,000 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटली आहेत, त्यामुळे पुढील काळातही दर चांगले राहतील अशी शक्यता. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये गुरुवारी मोकळ्या कांद्याला 3,900 रुपये तर 4,100 रुपये क्विंटल दर मिळाला आहे. तर काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर हे 4,300 ते 4,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कापूस व सोयाबीन अनुदानासाठी 4,000 कोटी निधी वितरित होणार. अनुदानाची तारीख झाली जाहीर, तर लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार. खरीप 2023 आणि मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची तारीख जाहीर होणार आहे. सोलापूरचा कांदा अद्यापही राहणारच. पुण्याच्या जुन्या मालामध्ये भाव, तर बाजार समितील दर पोहोचला 5,000 रुपयांवर. 192 ट्रक आवक. शेतकऱ्यांना मिळाला सर्वात मोठा दिलासा. शेतकरी ही लाडका. जिल्ह्यामधील 3.45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा, तर नमोचा चौथा हप्ता EKYC आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ. बुलढाणा येथील लाडक्या बहिणीनंतर आता शेतकरी ही लाडका झाला असून राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील EKYC व आधार लिंकिंग केलेल्या 3,45,474 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा होत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी इथे बुधवारपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये राज्य शासनाचा नमो योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केली होती. नव्या मुगाची चांदी तर मुहूर्ताला मिळाला 11,000 रुपयांवर भाव. बाजार समितीमध्ये जुन्या मुगाचे दर 7,000वरच. कपाशीवर बोंडाळी आढळल्याने दस्तावले शेतकरी. फवारणीचा खर्च वाढणार. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव. शेतकऱ्यांमध्ये रोष. कापूस सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित. नावे यादीमध्ये समाविष्ट करा. शेतकरी धडकले. तहसील कार्यालयामध्ये मागणीचे दिले निवेदन. तुरीच्या दरात चढउतार सुरू. शेतकरी चिंतेत. तालुक्यामधील 6,100 हेक्टरमध्ये पेरणी, तर बाजारात आवकही घटली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीला चांगला दर मिळाला, त्यामुळे पिकावर शेतकऱ्यांचा यंदा अधिक भर दिसून येत आहेत. तर वणी तालुक्यातील सरासरी 6,000 हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा अपेक्षित असताना यंदा जवळपास 6,610 हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या शेतकऱ्यांना तुरीची पेरणी केलेली आहे. आता मात्र तुरीच्या दरात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.